पुढे जाण्याच्या आधी मला तीन मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. एक म्हणजे आज आपल्याकडे 12 वाजता नवीन सदस्यांचा शपथविधी आहे, त्यामुळे आपल्याला आज ते अनेक आमदार इथे यायला निघालेले आहेत, काही रस्त्यांमध्ये आहेत तिघांपैकी, तर तो शपथविधी आहे. दुसरं विनियोजन विधेयक आज येईल, विधानसभेतून मंजूर झालं की विधान परिषदेत आपल्याला ते मंजूर करायचं असतं, शक्यतो विधानसभेमधून ते आलं की ते पास करेपर्यंत तरी आपणच कामकाज करणं मला आवश्यक वाटतंय. मला आपल्याला सरकारला असं सांगायचं आहे इथे की ठिकठिकाणी वाहतूक अतिशय विस्कळीत झालेली आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, सकाळपासूनच अनेक ठिकाणून बातम्या तशा येत आहेत. प्रवासी तर अडकलेले आहेतच, परंतु मला आपले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचाही फोन आला होता की आम्ही रस्त्यात आहोत, आम्ही पोचायचा प्रयत्न करतो. हसन मुश्रीफ यांचं पत्र आलेलं आहे की माझं कामकाज पुढे ढकला. त्याचबरोबर संजय बनसोडे यांचाही निरोप आलेला आहे आणि निरंजन डावखरे ज्यांचा शपथविधी आहे तेही अजून पोचत आहेत की नाही अशी त्यांना स्वतःला शंका वाटते. परंतु या सगळ्या संदर्भात आपण विचार करू, परंतु आज काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये या संदर्भामध्ये आणि काय पद्धतीने आपण राहत देऊ शकतोय, काय करतोय नक्की, या संदर्भात शासनाने निवेदन करावं असं मी स्वतःहून आपल्याला निर्देश देते.